चित्रपटगृहात चित्रपट पाहत असलेल्या दोन अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांवर काही असामाजिक तत्वांनी खुनी हल्ला केला होता. शहरातील धरमपेठ येथील सुदामा टॉकीज येथे शनिवारी रात्री 10:30 ही घटना घडली होती. आरोपींनी त्यांच्या पोटावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले होते. या घटनेमुळे चित्रपटगृहात गोंधळ उडाला होता. या घटनेतील आरोपींना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री आपल्या दोन रूम पार्टनर सोबत सुदामा टॉकीज मध्ये अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी चित्रपट पाहत होते. त्यांच्या मागच्या सीटवर आरोपी बसले होते. आरोपींना पाय लागल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांशी वाद झाला. चित्रपटगृहात अंधार असल्याने केवळ शाब्दिक वाद झाला. चित्रपटाचा मध्यंतर झाला असता तेव्हा आरोपीची नजर अंकितवर गेली. अंधारात एकमेकांचे चेहरे पाहता आले नसल्याने त्यांना अंकित सोबतच आपला वाद झाल्याची शंका आली. चित्रपट पुन्हा सुरू झाला तेव्हा आरोपी टॉर्चच्या मदतीने अंकितला शोधू लागले व तो सापडताच त्याला शिवीगाळ करीत होते. तुला जीवे मारीन असे म्हणत चाकूने वार केला. अंकितचा मित्र विक्रम मध्यस्थी करू लागला तेव्हा आरोपींनी त्यालाही चाकूने वार करून जखमी केले. परवा रात्री सुदमा थिएटर मध्ये शेवटचा शो बघायला इंजिनिअरिंग कॉलेजचे 4 विद्यार्थी गेलेले होते. त्यापैकी 3 भंडाऱ्याचे आणि 1 मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील होते. तर त्यांना असं जाणवलं की मागे कुणीतरी आडावड करते प्रेक्षकापैकी, म्हणून त्यांनी त्यांना गप्प बसण्यास सांगितलं की सगळ्यांना पिक्चर पाहू द्या, शांततेने राहा. याचं त्या मागील एका मुलाला वाईट वाटलं आणि त्यांनी इंटरव्ह्यूनंतर, म्हणजे ही घटना इंटरव्हलच्या अगोदरची आहे, इंटरव्ह्यूनंतर बाहेर पडून आपल्या 3 साथीदारांना बोलून आणलं त्यांनी आणि त्यानंतर त्या मुलाला दाखवून की यांनीच मला म्हटलं होतं म्हणून त्यापैकी दोघांना त्यांनी चाकूने मारलं. एकाला त्याला वाचवायलाही गेला तर मग त्यालासुद्धा त्यांनी चाकूने मारलं. तर त्या दोघांनाही पोटाच्या डाव्या बाजूला, म्हणजे डाव्या कुशीवर दोघांनाही मार लागलेला आहे. एकाची इंजुरी साधारणतः 1-2 इंच खोल असेल आणि दुसऱ्याला ती साधारणतः इंटेस्टाईन रप्चर होईल या पद्धतीनं 1-3 इंच जखम झालेली आहे. हे जे फिर्यादी आहेत यांना ते आरोपी यांच्याशी काही संबंध नाही, म्हणजे अनोळखी होते प्रेक्षक साधारणतः जसे त्या पद्धतीनं, आणि भांडणाचं कारण पण किरकोळ होतं त्याच्यामुळे, आणि हे मरून पळून गेले लोक. त्याच्यानंतर त्या ठिकाणी माननीय DCP साहेब, SCP साहेब या सर्वांनी व्हिजिट केली. चौकशी दरम्यान माननीय SCP साहेबांना एका जागरूक प्रेक्षकाने सांगितलं की एक विशिष्ट एरियातली ती मुलं असावीत, त्या आधारे पोलीस स्टेशन अंबाझरी व बर्डी यांचं DV पथक यांनी 24 तास श्रम घेतले आणि फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाची त्या मुलांना 4 मुलांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. शनिवार असल्याने चित्रपटगृहात खूप गर्दी होती. अंधार असल्याने गोंधळ उडाला. त्याचा फायदा घेऊन आरोपी सुद्धा पळाले. घटनेची सूचना मिळताच सीताबर्डी पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना मेडिकलला पोहोचवले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे अशी माहिती सीताबर्डी पोलिसांद्वारे देण्यात आली. कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सोबत क्षितिजा देशमुखची रिपोर्ट, सिटी विदर्भ न्यूज साठी.